त्यांचा वाद नेत्यांमधला वाद आता एकेरीवर जाताना दिसतोय. एकमेकांना नागडं करू अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. जमिनीला पाय ठेवून वागायचं असते, पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जाहीर जप्त केली वगैरे वगैरे. हे राजकीय नेत्यांचं खरं काम नाही, पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. ठीक आहे, सरकारचा एक सांगतोय की सत्ताधारी इतकी जास्त हवेत आहेत जे सत्ताधाऱ्यांनी राहून काय सांगा. असं आहे की आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत, जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनावर मी बोलत नाही, सामना हा काही पेपर नाही आहे. सीमावादावर असं म्हणाले की खूप गांभीर्याने भूमिका कोर्टात मांडण्याची गरज आहे, मला तसं होताना दिसत नाही. मला असं वाटतं की याबाबत कुठली शंकाच असण्याचं कारण नाही. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर, आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे.